नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेशनला सुरुवात करण्याअगोदर अगदी स्पष्टपणे सांगतो, माझ्या माईकला काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे आवाज थोडासा वेगळा जाणवत असणार आहे आणि त्यामुळे हे लेक्चर ऐकताना तुम्ही हेडफोनचा यूज करू नका, कारण हेडफोन लावलं तर तुम्हाला तसा काहीतरी गुईंग वगैरे आवाज येईल, त्यामुळे हेडफोन काढून हे लेक्चर ऐका, विदाऊट हेडफोन ऐका, अगदी प्युअर वेज टॉपिक आहे, त्याच्यामुळे सगळ्या फॅमिलीसोबत तुम्ही हा टॉपिक शेअर करा, त्यांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेलच. ओके, हे व्यक्ती बघितल्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आठवण तुम्हाला आता आयुष्यभर होणार आहे. हे व्यक्ती म्हणजे टेड्रॉस अदानम, जे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख आहेत. तर त्यांचं एक व्यंगचित्र आहे, याला व्यंगचित्र म्हणूनच कन्सिडर करा, त्यांचं आणि माझं काही पर्सनल भांडण नाही आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 2020 या संपूर्ण वर्षामध्येच खूप चर्चेमध्ये आहे, बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी आपल्याला निराश केलं आहे, त्यांचं महत्त्व थोडंसं घटत चाललं आहे आणि त्यांचा जो अविश्वास आहे तर तो वाढत चालला आहे. तर याविषयीच आपण सगळी माहिती जाणून घेऊ. खरं तर फक्त करंट हा टॉपिक आपण कधी घेतच नसतो, त्याला आपण आपल्या कोर सब्जेक्टशी लिंक करतो, हीच तर आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबची खासियत आहे, आपण त्याला वेगवेगळ्या आपल्या कोर सब्जेक्टशी लिंक करतो. तर आज दोन सब्जेक्टसोबत आपण याला लिंक करतोय, एक म्हणजे अर्थशास्त्र, त्यामध्ये संघटना, आणि दुसरा महत्त्वाचा विषय तो म्हणजे विज्ञान. तर या अंतर्गत आपण दोन महत्त्वाचे आजार, एक म्हणजे TB म्हणजे ट्युबरक्युलोसिस आणि दुसरा म्हणजे HIV, तर याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. लेक्चर खूप प्रोडक्टिव्ह ठरणार आहे, अगदी याला तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लेक्चर आवडलं तर नक्की तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आता हा विषय आपण चर्चेमध्ये घेतो, याचे भरपूर सारे रिझन आहेत. एक फक्त रिसंट आपण बघू, ते म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख, ते म्हणजेच टेड्रॉस अदानम, त्यांनी दुबईमध्ये एक वक्तव्य दिलं. दुबईमध्ये त्यांनी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी असं सांगितलंय की कोरोनाला आपण हरवू शकत नाही, तर असं त्यांनी एक विधान दिलंय. त्याचबरोबर कोरोनाची एक दुसरी लाट येण्याची भीतीसुद्धा त्यांनी बोलून दाखवली, म्हणजे जशी फर्स्ट वेव आहे तर तशीच आता एक दुसरी लाट येण्याची सुद्धा शक्यता आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं आहे. आणि दुबईमध्ये एका हेल्थ फोरमच्या आयोजनाच्या दरम्यान यांनी त्यांचं वक्तव्य दिलं. ठीक आहे, तर हा एक खूप रिसंट असा चर्चेतला मुद्दा आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या साईटवरती भारताचा मॅपसुद्धा थोडा वादग्रस्त ठरला आहे, कारण भारताच्या मॅपबद्दल त्यांनी थोडा खेळ केला आहे. एक म्हणजे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश, लद्दाख केंद्रशासित प्रदेश आणि जे जुनं आपलं जम्मू काश्मीर राज्य होतं तर तेच वेगळ्या एका कलरमध्ये दाखवलं आहे, म्हणजे तो प्रदेश हा भारताचा नाही आहे, तिथं डायरेक्टली चायनीज लाईनसुद्धा दाखवली आहे. तर याविषयीसुद्धा आपण पुढं थोडंसं बोलूयात. आजच्या आपल्या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, ही ऑडिओ फाईल्सवर तिथं तुम्हाला उपलब्ध होईल. त्याचबरोबर जे विद्यार्थी राज्यसेवा एक्झामसाठी तयारी करत आहेत 2020 तर यांना राज्यसेवा 2020 थर्ड बॅचचे ॲडमिशन विजन स्टडीवरती उपलब्ध आहेत. तुम्हाला भरपूर सारे लेक्चर, भरपूर सारा क्वालिटी अभ्यास या माध्यमातून करता येईल. आणि जे विद्यार्थ्यांचं टार्गेट संयुक्त गट ब आहे, अशांसाठी सेपरेट संयुक्त गट बची सुद्धा बॅच आहे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही यामध्ये प्रवेश घेऊ शकता. आपला मुख्य टॉपिककडेच आपण जाऊ. जागतिक आरोग्य संघटना वादामध्ये का आली आहे, याचं मुख्य कारण थोडंसं आपण भारताच्या मॅपबद्दलचं जाणून घेऊ. तर त्यांच्या वेबसाईटवरती जसं इथं तुम्हाला दाखवलं ना, तर त्याप्रमाणे भारताचा नकाशा, मॅप हा चुकीचा दाखवलेला आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ना बऱ्याचशा अशा ठिकाणी पाकिस्तानने काही भाग आपल्या काश्मीरचा हडपला आहे, किंवा या व्यतिरिक्त चीनकडे सुद्धा अक्साई चीनवाला भाग आहे, तर असं दाखवण्यात येतं आहे. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून अशा प्रकारची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही, कारण हे स्पेसिफिक त्यांनी भारताच्या मॅपसोबतच खेळ केला आहे. बाकीचे तर अशा काही कुठं चुका झालेल्या नाही आहेत, मात्र भारताच्या मॅपबद्दलची एक मोठी चूक केलेली आहे. ठीक आहे, आता हे जाणीवपूर्वक त्यांनी केलं आहे किंवा चीननी त्यांच्याकडून करून घेतलं, तर हे प्रश्नचिन्ह असतीलच. याचे रिझन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, खूप इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला समजणार आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रिसेंटली चर्चेमध्ये होती, कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा त्यावरती टीका केली होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणतेही ठोस उपाय केले नाहीत आणि चीनला पाठीशी घातलं, हे आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. आणि त्यामुळं अमेरिकेकडून जो त्यांना निधी दिला जायचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसाठी, तर तो पूर्णपणे बंद केला आहे. हा निधी भरपूर मोठा असतो, म्हणजे हजारो कोटी रुपयांचा निधी होता तो, जो की आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला मिळणार नाही आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त ना भारताविरुद्ध वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आणखीन एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसेल, ती म्हणजे जे आपल्या देशाकडून जवळपास जगातल्या 40 ते 50 देशांना पुरवलेलं जे औषध आहे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीचं, ते म्हणजे हायड्रोक्लोरोक्विन, तर या औषधाची भरपूर मागणी वाढली होती संपूर्ण जगामध्ये. आणि अचानक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून या हायड्रोक्लोरोक्विनच्या संदर्भातच्या ज्या क्लिनिकल चाचण्या होत्या तर यांवरती बंदी घालण्यात येते. म्हणजे भारताकडून जे मोठ्या प्रमाणावरती निर्यात केलं जाणारं जे आपलं औषध आहे, ऑलमोस्ट संपूर्ण जगाच्या 70% निर्यात ही आपल्या देशातून होती आहे,
या हायड्रोक्लोरोक्विनची, आणि यावरती त्याचा त्यांच्या क्लिनिकल चाचण्यांवरती आरोग्य संघटनेकडून बॅन घालण्यात आलं आहे. म्हणजे या सगळ्या मोठ्या आणि अगदी टार्गेटेड, अगदी स्पेसिफिक टार्गेट करून ठरवण्यात आलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि याचा अर्थ आपण नेमका आता काय काढायचा आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अगदी कुठल्या तरी एका देशाच्या फेवरमध्ये जाते आहे की काय, आणि खरंच आपल्याला तसं बघायला सुद्धा मिळणार आहे. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनबद्दल आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण थोडंसं जाणून घेऊ. ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने स्थापन केलेली संस्था आहे आणि युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेचा व पॅरिस इथलच्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालयाचा वारसा पुढे चालवणारी ही संस्था आहे. याचं ध्येय नेमकं काय, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती अगदी महत्त्वाचे रोगप्रतिबंधक कार्यक्रम आखणं किंवा रोग नियंत्रक असे कार्य करणं, तर हे या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्य ध्येय आहे. या संस्थेची स्थापना ही 7 एप्रिल 1948 करण्यात आली, ज्याचं हेड ऑफिस जिनेवामध्ये आहे, जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये येईल. आणि WHO म्हणजे आपली हू ही संयुक्त राष्ट्र विकास गटाचा एक सदस्य संस्था आहे. यामध्ये 195 राष्ट्रांचा समावेश होतो आणि भारतसुद्धा या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सदस्य आहे. या संस्थेच्या स्थापना का करण्यात आली याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये भयंकर असे साथीचे रोग पसरतात, संसर्ग होतो, तर त्या काळात एक अशी संस्था असावी की जी संपूर्ण या गोष्टींवरती नियंत्रण आखेल किंवा अवेअरनेस तयार करण्याचं कामसुद्धा करेल. तर यासाठी म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. तुम्हाला इथं जी एक इमेज दिसते ना, यामध्ये 144 पिक्सल्सला कशा प्रकारे ब्लर एक इमेज दाखवली आहे, 360 ती थोडी आणखीन क्लिअर झाली, 720 ती आणखीन क्लिअर झाली. म्हणजे हे डायरेक्टर जनरल आपल्याला दिसत आहेत, पण ज्या 4K आपण बघतोय तर हे एक चायनीज फेस आहे. चायनीज फेस म्हणजे जिंगपिंगचं फेस आहे. आता हे जिंगपिंग कुठून आले, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक तुम्हाला फॅक्ट सांगतो. इथं आपण या साईटवरती आहोत, यांचे हे गुडविल अँबॅसिडरची ही यादी आहे. भरपूर सारे वेगवेगळ्या आजारांसाठी किंवा अवेअरनेस कॅम्पेनसाठी त्यांचे गुडविल अँबॅसेडर आहेत. आणि इथं जर हे व्यक्तिमत्व तुम्ही बघितलं तर हे नाव आहे पँग लियॉन. पँग लियॉन ह्या गुडविल अँबॅसेडर आहेत कशाच्या, तर ट्युबरकुलॉसिससाठी, म्हणजे TB आणि HIV/AIDS. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पँग लियॉन नेमक्या कोण आहेत, जरा चायनीज फेस तर दिसतंय पण ह्या नेमक्या कोण, तर मित्रांनो हे आपल्या जिंगपिंगच्या पत्नी आहेत, जिंगपिंगची बायको ही. आणि 2011 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या त्या ट्युबरक्लॉसिस आणि HIV गुडविल अँबॅसेडर सुद्धा आहेत. सध्याचं जे जिंगपिंग यांचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा चायनामधली जी त्यांची व्हॅल्यू आहे ना, तर ती यांच्यामुळेच आहे. पिंग लियॉन ह्या तिथलच्या आर्मी जनरल सुद्धा राहिलेल्या आहेत, चायनीज आर्मी जनरल सुद्धा राहिलेल्या आहेत. त्यांचा मोठा इतिहास आहे आणि त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या हस्बंडला एक पार्टीच्या प्रमुख पदावरतीपर्यंत कसं नेलं, त्यांचा जो एक आर्मीमधला इन्फ्लुएन्स होता तो वापरून त्यांनी कशाप्रकारे जिंगपिंगला एक प्रमुख लीडर म्हणून पुढं केलेला आहे, तर याच्यामागे एक मोठा हातभार त्यांच्या पत्नीचा आहे. म्हणजे पँग लियॉन यांचा एक मोठा हातभार आहे आणि त्यांची संपूर्ण जगामध्ये ना एक सॉफ्ट इमेज आहे. आणि त्या सॉफ्ट इमेजचा वापर चायना बऱ्याचशा वेळेस करतं, म्हणजे ज्यावेळेस कधी सॉफ्ट इमेजची गरज असते तर त्यावेळेस या त्यांच्या पत्नीला समोर केलं जातं, आणि ज्यावेळेस असे काही डिसिजन्स घ्यायचे असतात, मेजर डिसिजन, तर ते जिंगपिंगकडून घेतले जातात. पण एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या करिअरबद्दल सगळं इथं लिहिलेलं असताना एक मुद्दा त्यांनी लिहिलेला नाही आहे, ते म्हणजे जिंगपिंगच्या या पत्नी आहेत असा इथं कुठंही उल्लेख केलेला नाही आहे. अगदी असा सुद्धा उल्लेख आहे, तुम्हाला इथं दिसेल की पीपल लिबरेशन आर्मीच्या फर्स्ट रँक असलेल्या, अगदी मेजर जनरल रँकवरती असलेल्या या पँग लियॉन ह्या होत्या असं इथं लिहिलं आहे. त्याचबरोबर त्या चायनाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँबॅसेडरसुद्धा आहेत 2006 आणि नॅशनल अँबॅसेडर आहेत TB कंट्रोल प्रिव्हेन्शनच्या 2007. तर असं हे त्यांचं एकूण व्यक्तिमत्व. आपल्याला काही एक्झाममध्ये यांच्यावरती क्वेश्चन येणारच नाही आहे, आपल्याला फक्त महत्त्वाचं म्हणजे आपल्याला थोडं आपल्या अभ्यासाशी संबंधित माहिती जाणून घेणं. त्यामध्ये आपण आता दोन हे जे आजार इथं पुढे आलेत, एक म्हणजे ट्युबरक्लॉसिस, दुसरा म्हणजे HIV/AIDS, तर याविषयी आपण माहिती जाणून घेऊ. ट्युबरक्लॉसिसचा एक रिपोर्ट आला होता 2019, तो मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये त्याची व्यवस्थितपणे समरी सांगेल. तर ट्युबरक्लॉसिस रिपोर्ट 2019 जो की अगेन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडूनच प्रकाशित करण्यात आला होता, त्यामध्ये असं सांगितलं होतं की TB हे एक मुख्य कारण आहे. दररोज जवळपास 4,000 मृत्यू होण्यापाठीमागं TB एक महत्त्वाचं कारण आहे. इन्फेक्शियस किलर म्हणून त्याला ओळखलं जातं TB. आणि आपण जर TB संपूर्ण जगामधला जर स्प्रेड बघितला तर सगळ्यात जास्त TB हा आपल्याला साऊथ ईस्ट एशियामध्ये बघायला मिळेल 2018 आकडेवारीनुसार. 2019 रिपोर्ट आला आहे त्यानुसार साऊथ ईस्ट एशियामध्ये, म्हणजे आपण ज्या रिजनमध्ये आहोत तिथं, जवळपास 44% संपूर्ण जगाच्या रुग्ण हे साऊथ ईस्ट एशियामध्ये आढळतात. त्यानंतर आफ्रिकेमध्ये हा नंबर 24% आहे आणि वेस्टर्न पॅसिफिक जो रिजन आहे तर तिथं 18% TB रुग्ण आहेत. म्हणजे संपूर्ण जगाच्या 18% वेस्टर्न पॅसिफिकमध्ये,
संपूर्ण जगाच्या 44% साऊथ ईस्ट एशियामध्ये आणि संपूर्ण जगाच्या 24% आफ्रिका या खंडामध्ये आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे, यामध्ये सुद्धा अगदी असे जर आपण टॉप 3 देश जर बघितले की ज्यामध्ये सगळ्यात जास्त टीबीचा स्प्रेड झाला आहे, पहिल्या क्रमांकावर ऑफकोर्स भारत आहे. भारतामध्ये संपूर्ण जगाच्या 27% रुग्ण आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे, तर थोडा घातक आकडेवारी आहे. भारतानंतर जर आपण बघितलं तर चीनचा क्रमांक लागतो. टीबीमध्ये संपूर्ण जगाच्या 9% रुग्ण हे चीनमध्ये बघायला मिळतील. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे इंडोनेशिया, आणि इंडोनेशियामध्ये सुद्धा हा नंबर 8% एवढा आहे. म्हणजे संपूर्ण जगामध्ये जर 100 पेशंट सापडले, त्यापैकी 27 भारतात, 9 चीनमध्ये आणि 8 इंडोनेशियामध्ये सापडतील. ठीक आहे, आता हे चीन त्यांची इमेज सुधारण्यासाठी काही दिवसांमध्ये तुम्हाला असं पण दाखवतील, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून एक रिपोर्ट येईल, त्यामध्ये चीनला टॉप 3 मधून लांबसुद्धा करतील. ठीक आहे, ह्या गोष्टी होतीलच. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या लिस्टमध्ये, या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून एक लिस्ट काढण्यात आली होती की ज्यामध्ये 30 वेगवेगळ्या अशा देशांचा उल्लेख करण्यात आला की जिथं टीबीचे सगळ्यात जास्त रुग्ण आहेत, आणि या 30 देशांमध्ये ऑफकोर्स भारत आहेच. तर या 30 देशांचं जर आपण एकूण रुग्णांची संख्या बघितली तर जगातल्या एकूण पेशंटच्या 87% पेशंट्स हे या 30 देशांमध्ये आढळतात. ठीक आहे, तर एक भयानक आकडेवारी आहे टीबी संदर्भात. पण आपल्या टीबीचं जी आपली प्रोग्रेस आहे, आपला जो भारताचा जर आपण नंबर बघितला तर भारताची आकडेवारी थोडीशी चांगल्या पद्धतीची आहे. म्हणजे थोडंसं आपण सुधारलो आहे. जसं की 2017 संपूर्ण देशात 27.4 लाख रुग्ण आढळले होते, आणि 2018 हा नंबर घटलेला आहे, कमी झाला आहे, आणि तो 26.9 लाखांपर्यंत पोहोचला. म्हणजे ऑलमोस्ट 50,000 रुग्ण हे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आपल्याला आढळले होते. यामध्ये प्रति 1 लाख लोकसंख्येपाठीमागं जर टीबीचे पॉझिटिव्ह रुग्णांचा नंबर जर बघितला तर भारतामध्ये तो आधी 2017 204 एवढा होता, जो की 2018 199 वरती आला आहे. म्हणजे प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागं 2018 आकडेवारीनुसार 199 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडूनच किंवा युनायटेड नेशन्सकडून सुद्धा टीबीसाठी काही गोल किंवा डेडलाईन ठरवण्यात आल्यात. जसं की युनायटेड नेशन्सचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत, SDG जे आहेत ना, तर त्यानुसार टीबीला आपल्याला 2030 समूळ नष्ट करायचा असं एक टार्गेट ठरवण्यात आलं आहे, हे युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलनुसार. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून टीबी जो इपिडेमिक आहे तर त्याला नष्ट करण्यासाठी म्हणून अशा काही टाईमलाईन ठरवण्यात आल्यात. 2035 टीबीच्या डेथमध्ये, म्हणजे मृत्यूच्या नंबरमध्ये 95% घट करायची, आणि त्याचबरोबर जे नवीन पेशंट्स होतील तर त्याच्यामध्ये 90% घट करणं, तर हे 2035 टार्गेट हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून ठरवण्यात आलं आहे. ठीक आहे, माझा तुम्हाला अगदी सिम्पल क्वेश्चन आहे ज्याचा आन्सर तुम्ही प्रत्येकाने द्या की भारतामध्ये टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस नष्ट करण्यासाठी म्हणून आपण कोणतं इयर ठरवलं आहे, म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत आपण भारताला टीबी मुक्त करू. तर हे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आता आपण दुसरा आजार बघू की ज्यासाठी पँग लियॉन, तर या गुडविल अँबॅसिडर आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या, तो आजार म्हणजे HIV किंवा एड्स. तर आता या संदर्भात तुम्हाला भरपूर सारी माहिती असणारच आहे, आणि आयोगसुद्धा यावरती भरपूर वेळेस क्वेश्चन विचारतो आहे. तर मी फक्त अशा काही गोष्टींवरती बोलेल की ज्याबद्दल मे बी तुम्हाला थोडंसं माहिती नसेल. तर रिसेंटली एक रिपोर्ट आला होता 2019, आणि त्यावेळेस लंडनमधल्या एका पेशंटला HIV बरा झाला, HIV त्याचा ट्रीटेड झाला आहे, तर असं डिक्लेअर करण्यात आलं होतं. तर त्या पेशंटला लंडन पेशंट म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जर एखादं विधान आलं तर हे विधान योग्य असणार आहे. ज्या पेशंटला, ज्या व्यक्तीचा HIV हा बरा करण्यात आला तर त्याला लंडन पेशंट म्हणून ओळखलं जातं. ओके, आता HIV म्हणजे नेमकं काय, तर ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, तर त्याला आपण HIV म्हणून ओळखतो. HIV नेमकं काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये ज्या टी सेल्स असतात, टी सेल्स म्हणजे कुठल्या, व्हाईट ब्लड सेल, यामध्ये सुद्धा पर्टिक्युलर टी सेलमध्येच CD4 नावाच्या सेल्सचा एक टाईप आहे. तर CD4 डायरेक्टली या HIV अटॅक केला जातो. म्हणजे ज्यावेळेस HIV इन्फेक्शन होईल तर त्यावेळेस CD4 काउंट हा कमी होणार आहे. ॲव्हरेज शरीरामध्ये 500 ते 1600 पर क्युबिक मिलीमीटर तर एवढं या CD4 प्रमाण असतं, आणि ज्यावेळेस HIV हा शरीरामध्ये असेल तर त्यावेळेस हे प्रमाण घटत जातं आणि ते 200 पोहोचतं. म्हणजे 200 क्युबिक मिलीमीटर पर्यंत हे प्रमाण कमी होतं. आता यामुळे नेमकं काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये जे इन्फेक्शन विरुद्ध लढण्याची जी आपली शक्ती असते तर ती घटली जाते, कमी होते.
म्हणजे आपण रिकवर होत नाही. समजा आपल्याला काही आजार छोटा मोठा जरी झाला तर त्यातून रिकवरी होणं खूप अवघड होऊन जातं. तर हे डायरेक्टली म्हणजे HIV डायरेक्टली आपल्या शरीरामधल्या CD4ला डॅमेज करतोय, डिस्ट्रॉय करतोय. तर हा मुद्दा तुम्हाला माहिती असावा, यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. याचबरोबर ना आणखीन काही वेगळ्या फॅक्टसुद्धा HIV बद्दल तुम्हाला माहिती पाहिजेत की HIV एखाद्या व्यक्तीमध्ये असेल, एखाद्या व्यक्तीमध्ये हा जर व्हायरस असेल तर असं कंपल्शन नाही आहे की तो व्हायरस तो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्समिट करेल किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीला तो इन्फेक्ट करेल, हे कंपल्शन नाही आहे. कारण असा जर एखादा ए पेशंट आहे, फॉर एक्झाम्पल ए हा पेशंट आहे की ज्यामध्ये HIVचा व्हायरस आहे, पण समजा जर तो अनडिटेक्टेबल HIV या कॅटेगरीमध्ये असेल. अनडिटेक्टेबल म्हणजे काय की त्याच्या शरीरामध्ये तर HIV आहे, पण त्याची आपण जर ब्लड टेस्ट वगैरे घेतली तर त्या ब्लड टेस्ट रिपोर्टमध्ये आपल्याला HIV दिसणार नाही आहे, म्हणजे HIV हा डिटेक्ट होणार नाही. तर असा जो ए हा जो पेशंट आहे अनडिटेक्टेबल HIV पेशंट, तर तो समजा बी या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आला, म्हणजे बी जो व्यक्ती आहे तो एक हेल्दी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला या ए व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारचं ट्रान्समिशन होणार नाही आहे. कारण ए व्यक्तीमध्येच ऑलरेडी HIV सेल्स HIV व्हायरसचं प्रमाण हे खूप कमी असणार आहे, ज्यामुळे तो इतर व्यक्तीला ते ट्रान्समिट करू शकणार नाही आहे. इवन त्या व्यक्तीनं ए या व्यक्तीचं ब्लड जरी आपण डायरेक्टली बी व्यक्तीमध्ये ट्रान्समिट केलं तरीसुद्धा HIV हा या एपासून बीपर्यंत जाणार नाही, कारण ए हा ऑलरेडी अनडिटेक्टेबल HIV या कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, आयोगामार्फत यावरती क्वेश्चन बनू शकतो. आता HIV ट्रान्समिट होण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, जसं की डायरेक्टली शरीरातल्या रक्तामुळे सुद्धा ट्रान्समिट होतो, त्यानंतर सिमेनमुळे होतो, वजायनल सिक्रेशन असतात त्याच्यामुळे होतो, त्यानंतर जे ब्रेस्ट मिल्क आहे तर त्याच्यामधून सुद्धा HIVचं ट्रान्समिशन होतं. तर हे सुद्धा सगळे पॉईंट्स तुम्हाला माहिती असतील अशी एक अपेक्षा आहे. आता नेमके याचे सिमटम कोणते कोणते असतात, तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये आपल्या CD4 सेल्स ह्या खाल्ल्या जातात, डिस्ट्रॉय केल्या जातात, आणि तो काउंट जो आहे तो खूप कमी होतो. त्यामुळे काय होतं तर एखाद्या व्यक्तीला लगेचच ताप येणं, सर्दी वाटणं, त्यानंतर त्याचे जे जॉईंट्स असतात तर ते पेन करणं, त्याचबरोबर घसा हा कोरडा पडणं, सूज येणं, आपले जे ग्लँड्स आहेत तर त्या फुगणं, त्यानंतर थोडे रेड रॅशेस तयार होणं, त्यानंतर विकनेस येणं, तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्याचे सिमटम्स आहेत, तर ते HIV पेशंटमध्ये आढळतील. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त हा सुद्धा तुम्ही मुद्दा लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीला समजा HIVची लागण झाली पण तरी तो लगेचच सिमटम दाखवेल तर असं नाही आहे. त्याच्या शरीरामध्ये सिमटम दाखवण्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो, ते त्या व्यक्तीवरती डिपेंड आहे, त्याचं एज काय आहे, त्याच्या बॉडीची डिफेंड करण्याची शक्ती कशी आहे, HIV विरुद्ध त्याची बॉडी कशी लढा देते, त्याचबरोबर त्या व्यक्तीचं जेनेटिक कसं आहे, जेनेटिक स्ट्रक्चर कसं आहे, तर या बऱ्याचशा गोष्टींवरती, तर त्या व्यक्तीमध्ये कधी सिमटम दिसतील हे पूर्णपणे या सगळ्या फॅक्टर्सवरती, पॅरामीटर्सवरती अवलंबून असणार आहे. ओके, आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एड्स होतोय, म्हणजे HIVमुळे जो एड्स होतो, तर तो या HIV व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनची लास्ट स्टेज असते. एड्स म्हणजेच काय, तर त्याला आपण अक्वायर्ड इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणून ओळखतो. यावरती आयोगाने भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेत आणि एड्सच्या संदर्भात एक चाचणी केली जाते. तर जर तुम्हाला माहिती असेल, खरं तर एक नाही आहे, बऱ्याचशा चाचण्या केल्या जातात, तर तुम्हाला जर त्या चाचण्यांची नावं माहिती असतील तर नक्की कमेंट करून कळवा, कारण त्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. ओके, आणि वर्ल्ड एड्स डे हा 1 डिसेंबरला साजरा केला जातो, आणि अवेअरनेस क्रिएट करणं, त्या रिलेटेड कॅम्पेन राबवणं, तर हा एक त्याचा हेतू आहे. भारतामध्ये एड्स संदर्भात एक सेपरेट बॉडीसुद्धा स्थापन करण्यात आली आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत. तर ती बॉडी किंवा ती जी संस्था आहे, डिव्हिजन जे आहे, तर ते म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण नॅको म्हणून सुद्धा ओळखतो, NSEO. ओके, आणि एड्सबद्दल ना एक महत्त्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण जगामध्ये या संदर्भात जे मेडिसिन्स वापरले जातात, जे ड्रग्ज वापरले जातात ना, त्यापैकी 66% पेशंट्सला भारतामधून त्या ड्रग्जचा सप्लाय केला जातो. जगामध्ये जवळपास दरवर्षी 20 लाख लोकांना एड्सची लागण होते, आणि यापैकी 66% जे पेशंट्स असतात तर त्यांना आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चर होणाऱ्या औषधांचा, ड्रगचा पुरवठा केला जातो. तर ही एक महत्त्वाची बाब आहे, आपल्याला यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, आता ही सगळी इन्फॉर्मेशन राज्यसभा TV वरती जे विशेषचे एपिसोड होतात ना, 2019 एक त्यांचा एपिसोड आहे,
तर तो मी बघितला होता. त्यावेळेस माझ्याकडं एका नोट्समध्ये मी ते सगळे पॉईंट्स लिहून काढले होते, तर म्हणून मी तुम्हाला ते सांगू शकतो. तुमचा अभ्याससुद्धा त्याच पद्धतीने असायला पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या विज्ञानाच्या नोटबुकमध्ये कोणते कोणते विषय आपण आधी नोट डाऊन करून ठेवलेले आहेत, आणि ज्यावेळेस तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, रिवाईज करायचं आहे, तर ते नोटबुक तुम्हाला सापडलं पाहिजे. त्या पेजवरती जे तुम्ही लिहिलेलं असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्हाला नक्की भविष्यामध्ये कामीसुद्धा पडेल. आपण जर नंबर्स बघितले ना, आपल्या संपूर्ण जगामध्ये जर स्टॅट्स बघितले, फॅक्ट्स जर बघितले, 70 मिलियनहून अधिक लोकांना, 70 मिलियन म्हणजे जवळपास 7 करोड असतं, तर 7 करोडपेक्षा जास्त लोकांना HIV इन्फेक्शन झालेलं आहे. आणि या व्यतिरिक्त 35 मिलियन हे मृत्युमुखीसुद्धा पडलेत एड्समुळे, HIV मुळे. त्याचबरोबर 2017 मधली फक्त जर आपण नंबर बघितला, तर 2017 एका वर्षामध्ये 36.9 मिलियन लोक हे HIV मध्ये जगत आहेत असं 2017 आकडेवारीनुसार आहे. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये ज्यांचं वय हे 15 वर्षांपेक्षा कमी आहे, तर अशा संपूर्ण जगातल्या 18 लाख लहान मुलांना HIV ची लागण आहे. ओके, 1.8 मिलियन लहान मुलं ज्यांचं वय 15 पेक्षा कमी आहे अशांना HIV ची लागण आहे, तर हा मुद्दा लक्षातच ठेवा. त्याचबरोबर भारतामधली आपण जर आकडेवारी बघितली, तर 2017 या एका वर्षामध्ये आपल्या देशात 21.40 लाख लोक हे काउंट झाले होते HIV पॉझिटिव्ह, आणि 2017 87,000 नवीन केसेस ह्या HIV पॉझिटिव्ह आपल्या देशामध्ये आढळल्या होत्या. आणि हा जो नंबर आहे 21.40 लाख, तर हा नंबर 1995 तुलनेमध्ये 85% कमी झालेला आहे, घटलेला आहे. तर हा आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह किंवा एक महत्त्वाचा मुद्दा. 2017 जवळपास आपल्या देशामध्ये 21.40 लाख जे HIV रुग्ण होते, तर तो नंबर ॲज कम्पेअर टू 1995 85% कमी आहे. ठीक आहे, तर हेच काही महत्त्वाचे मुद्दे आज तुमच्यासोबत शेअर करायचे होते. आय होप हे लेक्चर प्रोडक्टिव्ह ठरलं असणार आहे, तुम्हाला बरंचसं काही नवीन शिकायला मिळालं असेल. तर अशाच आपल्या प्रत्येक येणाऱ्या टॉपिकला आपण, करंट अफेअरला आपण प्रत्येक महत्त्वाच्या आपल्या कोर सब्जेक्टशी लिंक करण्याचा प्रयत्न करतच राहू, आणि त्या माध्यमातून तुम्हाला भरपूर सारं नॉलेजसुद्धा मिळत राहील. तर याच एका पॉझिटिव्ह सेन्ससोबत आपण आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. जाताना मी तुम्हाला आठवण करून देतो, अशाच प्रकारची क्वालिटी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा मिळेल. भरपूर सारं मोफत अभ्यास साहित्य तिथं तुम्हाला अभ्यासता येणार आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना 3,000 रुपये किंवा 2,500 रुपये ॲडमिशन फी ही ॲफोर्डेबल होत असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी आमच्या राज्यसेवा त्याचबरोबर संयुक्त गटबत या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला फक्त प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करायच्यात, तर भरपूर साऱ्या मोफत तर आहेतच, त्या व्यतिरिक्त प्रत्येक विषयानुसार सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, ते तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार जॉईन करू शकता. तर इथंच आपण थांबू, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत घेत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.